तीन राज्य काँग्रेस पक्षाने जिंकल्यानंतर सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले हे प्रसार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले पहा. आजच्या परिस्थितीला या तिन्ही राज्यामध्ये भाजपने फार आक्रमकरित्या काँग्रेसवर राहुल गांधीवर हल्ला केला होता, परंतु राहुल गांधीने आपलं संयम न सोडता तेथील जनतेच्या मनाला टच करावं असं भाषण करून किंवा आम्ही जे भविष्यात करणार आहे असे त्यांना सांगून तिन्ही राज्य जिंकले. आणि गेल्या 10 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी प्रत्येक नागरिकाचं असं कुठलंही आश्वासन देऊन काम केलं नाही, ह्याचा हा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही, म्हणून त्यांच्या हातून काँग्रेसला ही सत्ता घेण्याचा योग आला. आणि आता तर जबाबदारी वाढलेली आहे, तीन राज्यामध्ये सरकार आलेलं आहे, पुढील ह्याच्यामध्ये सुद्धा असंच काम करण्यासाठी सुद्धा सर्व आमच्या काँग्रेस कर्त्यांनी सज्ज राहावं असं मी सर्वांना विनंती करतो. हा जो विजय आहे तो काँग्रेसच्या रणनीतीचा विजय आहे की नरेंद्र मोदी यांच्या रणनीती कुठेतरी फेल गेली म्हणून ही नाही, सेकंडरी गोष्ट आहे. पहिलं हे काँग्रेसची रणनीतीमुळेच विजय आहे, राहुल गांधीचा विजय आहे. राहुल गांधीला भारतातील प्रत्येक नागरिकांनी आणि मतदारांनी स्वीकार केले आहे हे त्याचं ग्रहित होतं. म्हणजे नरेंद्र मोदी हे नुसती घोषणाबाजी करतात हे आणखी तसंच आहे. नरेंद्र मोदीचा तर काय सांगणार आपण, तर आपल्याला सगळ्याला अनुभव आलेलाच आहे, प्रत्येक मतदाराला अनुभव आलेला आहे. त्यांनी फक्त घोषणाच केल्या आजपर्यंत, कुठलंही काम केलं नाही. राफेल घोटाळा झालं, एक नोटाबंदीचं, GST किती आहेत, डझन त्यांच्या त्यांनी न केलेल्या कामाची यादी आहे. 2 करोड लोकांना 2 करोड बेरोजगार नोकऱ्या देतो म्हणले, 15 लाख रुपये देतो म्हणले, कित्येक कर्जमाफीचं ऐलान केलं होते ते झालं नाही, कित्येक असे प्रकरणं आहेत की त्यांनी दिलेलं आश्वासनं पंतप्रधान साहेबांनी केलेलं नाही. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये कुठलं सक्षम आहे असं वाटतं देशाच्या ह्याला? राहुल गांधी सक्षम असं वाटतो, जो शून्यात नेतो तोच बहरतो. राहुल गांधी शून्यात निर्माण, त्यांचे विश्व निर्माण करून आले, घाम अंगावर पाणी सांडून घेऊन काम करण्यापेक्षा घाम गळून काम करण्याला महत्वाचं आहे. काँग्रेस ही कार्यपद्धतीमध्ये बदल झालाय, आणि तो बदल कशा पद्धतीने दिसून येतो? आजच तर तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की राहुल गांधींनी हे 3 राज्याचे जे मुख्यमंत्री निवडायचे आहेत ते निवडणुकीच्या प्रक्रियेला असं काही नवीन वळण दिलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत 7 लाख मेसेज सगळ्यांना दिलेले आहेत की तुम्हाला कुठला मुख्यमंत्री हवा आहे, आवडलेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ही एक नवीन प्रक्रिया राहुल गांधींनी देशामध्ये तयार केली आहे की मुख्यमंत्रीसुद्धा जनतेतनंच करायचे, ज्यांचं हे होईल त्यांनाच मुख्यमंत्री करायचं असं त्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. भविष्यामध्ये सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसची परिस्थिती कशी असेल येणाऱ्या लोकसभेत? ही एक चॅलेंजिंग आहे आम्हाला. आम्ही 3 राज्य जिंकले आणि सोलापूरसुद्धा जिंकणारच. सोलापूर ते शहरामधले 3 सीट काँग्रेसला येणार, खासदारसुद्धा सोलापूरचा होणार आणि महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेस येणार. युवा कलेक्शन, लेडीज जेंट्स आणि किड्स वेअर साठी सोलापुरातील एकमेव ब्रँडेड शोरूम. फॉर्मल पार्टी वेअर, क्लब वेअर साठी संपूर्ण फॅमिलीची मनमुराद खरेदी, भरपूर व्हरायटी, लेटेस्ट फॅशन आणि आपल्या मनातला आवडता पेहराव फक्त इथेच मिळणार. युवा कलेक्शन, नवी पेठ, सोलापूर.